बघा मित्रांनो, एक कोण बाया येऊन बसली दारामध्ये, काय बघा दारामध्ये. आता म्हणलं तरी बाहेर येऊन खडखड काय वाजतंय काय नाही बघा. हे बघा कोणची बाया आहे, मला ओळखणारच नाही दादा पब्लिक. मग त्यांनी कशी बाया आली, काल तेल लावले राजाने जबरदस्त. हे बघा जेवण, तिला काय जेवायला तू पाहिलं का चिकन? आज उपास नाही का तुला भाई, चिकन खा जेवू राहिलीस तर. आपल्याला नाही भाऊ उपास. अरे उपास उपास धरत असती. हा उपास धरून का मारायचं का एवढं खाऊ खाऊ लागलीस करला. बघा बरं का तिला तिनं खाऊ खाऊ खाऊन गेली आज, माहिती का तिला ह्या टायमाला, ह्या टायमाला तिला कधी भूक लागत नाही. पण तिनं काय केलं माहिती का, आता इकडे बघा, हे बघा मुरून टाकला तिने, बघितलं का हे बघा असं मुरून टाकलाय पाहते मी. आणि अजून दाखवित तुम्हाला, हे बघा एवढा टाकलाय. म्हणजे टाकलं कशामुळे माहितीये का, थोडा आणला जास्त नाही, कारण ते आपली टाकी आहे ना सिंटेक्सची, ते खालीवर झाली बघा, त्याच्यामुळं हे बहीने काय केले रातभर मुरूम आणलाय एकटीनं. पहा कशी राक्षी नाही तू, अरे चार पाच माणसाचं काम एकटीने केलंच तो. सकाळपासून तिथे खुटपुट 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 चालत आहे. आणि राहिली उपाशीची गोष्ट, भांड बहीण उपास तपास सगळं करून बघितले, सगळं करून बघितले, कोणता देव नाही आला आडवो, त्याच्यामुळे आहे ना आपण उपास तापास देत नाही. आज चिकनची भाजी खायली मी मस्त पाहिजे. हे पहा तुम्हाला दाखित मुरुम आणलं, मनात पाहिजे हे थोडा मुरुम आणलाय तिने, थोडासा घेतलाय बरं का, जास्त नाही घेतला. अजून आणायची का काही नाही? नाही अजून भाकर बाजरीची जवळची काय मागू का? तेच म्हणतोय मी, म्हणते का नाही म्हणते का नाही होय. मला तरी वाटतंय खिम्यामुळे काही घास घेत उतरायला काय. चालेल चालेल आणायचं का, थोड्या वेळेने आणतो का लगेच आणून. हा कशात आणू, मेथी मध्ये आणू का साधा आणायचं? हा कळीच्या भाजीत आणून आणतो. पण तेवढं काम करून घे बर की मी ऐकून काम केलं बघा मी किती सावसारी काही. इकडे पण थोडं थोडं टाकून दी इकडं. आवा शुक्रिया माना मी तुमच्या पदरात पडले. हो खरे ना, लेस संसारी काय तू. अजून एक बात बोलते, मग ही जे पब्लिक आहे पाणी आणलं का प्यायला? मला फॉलो केलं थांब पाणी आणतो पाणी आणतो थांब 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 थसकू नको थसकू नको पाणी घेऊन बसायचं. पब्लिक माय बाप आहे, माय बाप पब्लिक. तर आहे ना तुम्ही राग नका मानू, कारण की मला इथे एका जातीच्या एका धर्माच्या लोकांनी फॉलो नाही केलं, सबस्क्राईब नाही केलं, सगळ्यांनी केलं. पण एक एक ह्यो एक आईचा राग आहे, एक माईचा राग आहे, समजून जा तुम्ही. मला माहिती तुम्ही समजता मला. तर त्याच्यामुळं आहे ना ह्यो राग आहे, आणि ह्यो राग असा नेहमी 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 प्रकट होतो देवावर तुमच्या. आज मला भजी आणले तर दाजी ना भजी आणले, पण मिरच नाही आणले तिथं टोसल्या कटकरच वाले हाड करायला लागले खडी.
हिने टाकलाय मुरुम सारा मुरुम टोचलाय माझ्या पायाला कटकट वाली वा अरे वा चांगले भाऊ भाकर खायला आणि राग नको मग मला माहिती आहे पब्लिक मला समजून घेईन पण जेव्हा दवाखान्यात जातो ना आपण जेव्हा आपलं कोणी एखाद्या सिरियस असलं एखाद्या माईचं लिपून तिथे कोणता देव येत नाही हो देव म्हणत नाही हो तिनं आपली लय कधी काय आपली लय सेवा केलेली आपल्यासाठी ठीक आहे देव नाही म्हणत उपास करा म्हणून देव कधीच म्हणत नाही उपास करा म्हणून उपासाच्या माग एक हे पण कारण आहे कारण कसं शरीरासाठी चांगला असतो उपास आहे की नाही चांगलं हा शरीरासाठी चांगला असतो उपास दवाखान्यामध्ये कोणता देव धर्म येत नाही आता कोणी मला रुष्ट पण करू शकत याच्यावर तुम्हाला माहिती आहे ना ते पण सांगते याच्या मागे एक वैज्ञानिक कारण आहे कारण की दिवसभर तर उपास ठेवायला पाहिजे हप्त्यातून जेणेकरून आपल्या शरीराला चांगलं असतं मग त्याच्यातला पण एक भाग असतो पण सर काय बात नाही पण मी सांगते चला तुम्ही ठुला ना उपास तुम्हाला शिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनामध्ये भावना नाही आहे काही माझ्या गजर जे आहे ना तुमचे संगीत ताई तेच खरं बोलते तोंड कॅमेऱ्याच्या माग पण कॅमेऱ्याच्या समोर पण आता जर माझ्या मनात असतं तर मी लगेच कॅमेरा चालू करून हे खाल्ला असता काय शब्दांना म्हणले असते भावनं बहिणीनं मला उपास आहे हायचं गप्पा गप्पा बाबा घुणं भर आणि मग म्हणायचं उपास आधुडी भरत राहायची